नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ऐकमतमा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तारखे 12 ऑगस्ट 2022 तर एमपीएससी ऐकमार्फत काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आल्यात. ह्या अपडेट्स आपण आज चुटमध्ये पाहणार आहे. त्यापैकी पहिली अपडेट खूप महत्त्वपूर्ण आहे. येत्या काळामध्ये म्हणजे 21 ऑगस्ट 2022 जी राज्यसभा पूर्वपरीक्षा होणार आहे, तर त्या संदर्भात आयोगाने प्रवेश प्रमाणपत्र किंवा हॉल तिकीट या ठिकाणी पाठवलेले आहे. तर हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे या संदर्भात आपण सेपरेट व्हिडिओ आणणार आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती पाहू. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सूचना अशा की परीक्षा सुरू होण्यापूर्वी कमीत कमी तुम्हाला 1.5 तास अगोदर परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि प्रत्यक्ष जी एक्झाम आहे सुरू होण्यापूर्वी वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. हे राज्यसेवेची परीक्षा असल्याकारणानं तुम्ही तरी ह्या ठिकाणी म्हणजे एक्झाम सेंटर असेल किंवा जे उपकेंद्र असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर जा. कमीत कमी 1.5 तास अगोदर तर त्या ठिकाणी जा असं सांगितलं आयोगाने. नंतर काही जे सूचना असणार आहे ते हॉल तिकीटमध्ये आणि जे कोविड-19 मुळे ह्या ठिकाणी सांगितलं की मास्क वगैरे लागणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा. सोशल डिस्टन्सिंग असणार आहे. त्यानंतर इतर काही सूचना आहेत त्या सूचना तुम्ही पाहून जा. आणि ओके, या ठिकाणी सांगितलं की परीक्षा केंद्रातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणती प्रकारची जबाबदारी या ठिकाणी राहणार नाही, या ठिकाणी सांगितलं. ओके, महत्त्वपूर्ण म्हणजे एक्झाम सुरू होण्यापूर्वी कमीत कमी 1.5 तास अगोदर त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कमीत कमी 8:30-9 आसपास म्हणजे 8:30 तरी त्या ठिकाणी उपकेंद्रावर जा. त्या ठिकाणी आपण त्या सूचना पाहणार हॉल तिकीटमध्ये दिलेल्या. त्यानंतर दुसरी अपडेट आहे ही जी आता कंबाईंड ग्रुप सीची एक्झाम झाली आहे, त्यापैकी पेपर क्रमांक 1 आता त्याची अन्सर केली त्या उत्तर तालिकेवर किंवा अन्सर कीवर तुमच्या काही हरकती असेल तर हरकती त्या ठिकाणी सादर करायला सांगितलं. ओके, या ठिकाणी सांगितलं की प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवरील म्हणजे अन्सर कीवर हरकती सादर करायच्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने कोविड शुल्काचा भरणा करून हरकती सादर करायच्या आहेत. ओके, शेवटची तारीख दिली की 17 ऑगस्ट 2022 पर्यंत तुम्हाला हरकती सादर करायच्या. आता हरकती कशा सादर करणार या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही पाहू शकता. पण शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी पाहू. ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपर ऑब्जेक्शनवर क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे ईमेल आयडी. ओके, ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर ओटीपी घेऊन या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे आणि तुमचं अकाउंट या ठिकाणी ओपन होणार आहे. कोणत्या क्वेश्चनवर कोणत्या सेटवर तुमचं ऑब्जेक्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आणि वीज शुल्कासह त्या ठिकाणी पाठवायचं ऑनलाईन पद्धतीने. आणि किती तारखेच्या तर आपल्याला 17 ऑगस्ट 2022 तुम्हाला किंवा आपल्याला पाठवायचं आहे. ही दुसरी अपडेट आहे. त्यानंतर तिसरी अपडेट या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकालाबाबत या ठिकाणी ही अपडेट दिली. याच्यातून कोण पहिला आहे ही कट्टे रोहित शिवाजी म्हणून हे राज्यातून सर्वसाधारण प्रवर्गातून प्रथम आले आहेत. त्यानंतर मागास प्रवर्गातून नाईक पवन राजू यांचा बैठक क्रमांक आहे हे प्रथम आले आहेत. त्यानंतर श्रीमती कुंजीर कीर्ती विठ्ठल हे प्रथम आले आहेत. हे जर तिन्ही पहिले विद्यार्थी तर हे पुणे सेंटरमधूनच आले. पी एन दिसते का हे पुणे सेंटरमधूनच प्रथम आले आहेत. ओके, हे तीन अपडेट आहेत. त्यापैकी पहिली अपडेट खूप महत्त्वपूर्ण आहे. येत्या काळामध्ये म्हणजे 21 ऑगस्टला जी राज्यसेवा परीक्षा होणार आहे पूर्वपरीक्षा 2022 तर हॉल तिकीट आपल्याला पाठवलेले आहे. तर हॉल तिकीट संदर्भात आपण सेपरेट व्हिडिओ याच्यानंतरचा व्हिडिओ येईल, त्यामध्ये ते डिटेलमध्ये माहिती पाहू. मित्रांनो, या अपडेट संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.